ओबीसी आरक्षण के मुद्दे पर विधायक कृष्णा खोपड़े ने महाविकास आघाड़ी सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि राज्य सरकार हमेशा से ओबीसी जनता को फंसा रही है, ऐसा आरोप उन्होंने महाविकास आघाड़ी सरकार पर लगाया है। उद्धव ठाकरे सरकार ने ओबीसी समाजासमोर कंटिन्यू विश्वासघात केला आहे। सुप्रीम कोर्टाने वारंवार फटकारल्यानंतर सुद्धा जो डाटा बनवण्याची आवश्यकता होती तो डाटा काही त्यांनी बनवला नाही, आणि म्हणून आता सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट म्हटलं आहे का बिना ओबीसीचे आपण निवडणुका घ्या। त्यानंतर आता मंत्रिमंडळाला जाग आला, उद्धव ठाकरे सरकारला जाग आला, जे ओबीसीचे कैवारी होते छगन भुजबळ साहेब त्यांनी भी आता जाग आला, आणि त्यांनी आता डाटा बनवण्याकरिता आयोगाला 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। जेव्हा की आयोगाने स्पष्ट रूपाने म्हटलं आहे, मागासवर्गीय आयोगाने स्पष्ट रूपाने म्हटलं आहे का हा अगर डाटा महाराष्ट्राचा आपल्याला डेटा अगर जमा करा डाटा जमा करायचा असेल तर लगभग 450 कोटी रुपये लागणार आहे, आणि त्यासाठी जो काही पॉवर लागेल तोही पॉवर शासनाने उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारचं कडक पत्र आयोगाने राज्य शासनाला दिला, आणि राज्य शासनाने एक नाम मात्र टोकन म्हणून श्री 5 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। त्या 5 कोटी रुपयामध्ये काही महाराष्ट्राच्या ओबीसीचा डाटा तयार होणार नाही आहे, आणि त्याच्यामुळे हे ओबीसी समाजावर कंटिन्यू फसवणुकी करून राजकीय आरक्षण उभी समाजाचं कुठंतरी आपण दाबलं पाहिजे, आणि त्यांच्या अवतीभोवती काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेवाले असतील त्यांच्या अवतीभोवती जे धनाढ्य लोक राहतात जे पैसेवाले लोक त्यांच्या आजूबाजूला राहतात ते ओपनच्या माध्यमातून ते जनप्रतिनिधी बनावे अशा प्रकारची मानसिकता या उद्धव ठाकरेंची या माध्यमातून दिसते। आणि म्हणून तुम्ही कंटिन्यू पाहता का आजपर्यंत हा 2 वर्षापासून हा घोड जेव्हा कायम आहे जेव्हा की वारंवार राज्याचे विपक्षाचे नेता देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे वारंवार त्यांना सूचना केल्या का तुम्ही हे डेटा करतानी डेटा तुम्ही राज्य सरकारचा अधिकार आहे हा राज्यांनी ज्याचा डेटा उपलब्ध करून द्यावा, आणि तशा प्रकारची अगर व्यवस्था राज्य सरकारने केली असती तर ही पाडी आज नसती आली। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे आदेश आज सरकारला दिले आहे आणि त्या माध्यमातून स्वतः काल डेटा बनवण्याकरिता आयोगाच्या मीडियाच्या माध्यमातून काल आपण पाहिलं त्यांनी सांगितलं का जे काही त्याला जे काही ऑफिस लागणार आहे जे काही सरकारी यंत्रणा लागणार आहे जे काही निधी उपलब्ध हे झाल्यानंतर लगभग हा डेटा अगर उपलब्ध करायचा असेल तर लगभग याला 3 ते 4 महिने लागणार आहे। आणि म्हणून मंत्रिमंडळाने बी काल निर्णय घेतला की आयोगाला आता हे निवडणुका पुढं ढकलायच्या आणि ओबीसीच्या समोर हा पूर्ण निवडणुका घ्यायच्या अशा प्रकारचं आता राज्य शासनाला जाग आली। जाग सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने त्यांना फटकार लावली आहे आणि म्हणून आता राज्य सरकार कुठंतरी जागलं आहे, तरीसुद्धा आमची विनंती आहे का आपण सगळ्या विपक्षाच्या नेत्याला सोबत घेऊन याचा कसा चांगला मार्ग निघू शकते, कारण प्रत्येक वेळा तुम्ही पाहिलं का विपक्षाला हे डावलण्याचा प्रयत्न करतात, कोणत्याही विषयावर ते विपक्षाची चर्चासुद्धा मुख्यमंत्री करत नाही कारण मुख्यमंत्री हे घरच्या बाहेरच निघत नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होऊन राहिला। आणि म्हणून ओबीसी समाजावर लगातार अन्यायकारक भूमिका अगर कोणी घेत असेल तर हे उद्धव ठाकरे सरकार घेत आहे, आणि म्हणून या ओबीसीवर अन्याय होऊ नये, ओबीसीच्या सोबत ही निवडणुका व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे।